Hello students, welcome to Arvisar's English. So students, in this video we are going to solve 9th standard English bridge course activity number 7. This activity is for day 13 and day 14 and title of this activity is an interview. So students, ya video madhe apan 9th standard English madhil 9th standard English bridge course madhil activity number 7 solve karnar ahot. Je activity aplyala day 13 ani day 14 sathi dili ahe ani या टाइप ऍक्टिव्हिटीचं टायटल आहे एन इंटरव्ह्यू. सो लेट्स गेट स्टार्टेड. बघूया की ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलेलं आहे. लर्निंग आउटकम्स अँड कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. इंट्रोड्यूस गट्स इन इंग्लिश अँड इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन द वर्क दे डू. सो इथे काय करायचं आपल्याला की लोकांना, लोक जे काम करतात द वर्क दे डू, त्यावर आपल्याला इंटरव्ह्यू करायचा आहे. म्हणजे त्यांना काही क्वेश्चन्स विचारायचे आहेत रिलेटेड टू देअर वर्क. एंगेज इन कन्व्हर्सेशन इन इंग्लिश विथ पीपल from different professions such as bank staff, railway staff, etc. using appropriate vocabulary. So आपल्याला काय करायचं आहे, एंगेज इन कन्व्हर्सेशन. कन्व्हर्सेशन करायचं आहे आपल्याला इन इंग्लिश विथ पीपल ऑफ डिफरंट प्रोफेशन. वेगवेगळ्या व्यवसायातील लोकांसोबत, जसं की बँक स्टाफ आहे, रेल्वे स्टाफ आहे, तर इत्यादी लोकांसोबत आपल्याला कन्व्हर्सेशन म्हणजे संवाद साधायचा आहे युझिंग अप्रोप्रिएट वोकॅबलरी, योग्य शब्दार्थ वापरून. देन इनिशिएट अ कन्व्हर्सेशन इन इंग्लिश. त्यानंतर इंग्लिशमध्ये एक कन्व्हर्सेशन आपल्याला इनिशिएट करायचं आहे, म्हणजे सुरुवात करायचं आहे विथ फ्रेंड्स ऑर एल्डर्स, आपल्या मोठ्यांसोबत किंवा आपल्या मित्रांसोबत. देन स्पीकिंग 9.2 सस्टेन्स अ कन्व्हर्सेशन. स्पीकिंग 9.3 कॉन्ट्रीब्युट्स मेनिंग पुरी टू अ कन्व्हर्सेशन. स्पीकिंग 9.4 सो इथे काय करायचं आहे, कन्व्हर्सेशन कंटिन्यू करायचं आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपण एखादं मेनिंगफुल कन्व्हर्सेशन करत असतो त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे. म्हणजे इंग्लिशमध्ये स्पीकिंगची प्रॅक्टिस या ऍक्टिव्हिटीमधून आपल्याला शिकायची आहे. आता बघूया आपण पुढे लर्निंग ऍक्टिव्हिटी ऑर एक्सपिरियन्स. वर्क इन पेयर्स. वन ऑफ युअर स्कूल मेट्स हॅज रिसिव्ह द स्टुडंट्स ऑफ द इयर अवॉर्ड. सो आपल्याला वर्क इन पेयर्स म्हणजे जोडी जोडी जोडीने काम करायचं आहे. आपल्या स्कूलमधील एका विद्यार्थ्याला द स्टुडंट ऑफ द इयर हा अवॉर्ड भेटलेला आहे. फ्रेम 8 to 10 क्वेश्चन्स, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स दॅट यू वुड आस्क वेन यू इंटरव्ह्यू हिम ऑर हर इन द स्कूल असेंब्ली. आणि आपल्याला 8 to 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन तयार करायचे आहेत, जे आपण त्याला शाळेच्या असेंब्लीमध्ये विचारू शकतो, स्कूल असेंब्लीमध्ये आपण त्याला विचारू शकतो. असे इंटरव्ह्यू क्वेश्चन आपल्याला रेडी करायचे आहे. नाव नेक्स्ट, एनकरेज द लर्नर्स टू डेव्हलप अ कन्व्हर्सेशन बाय युझिंग द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ देअर पियर्स. सो आपल्याला एनकरेज द लर्नर टू डेव्हलप कन्व्हर्सेशन बाय युझिंग फॉलोइंग क्वेश्चन. खालील क्वेश्चन वापरून जे लर्नर्स आहेत त्यांनी स्वतःचे क्वेश्चन तयार करता आले पाहिजे, हे आपल्याला टीचर्सला त्यांना सांगायचं आहे. सो हे जे एक्झाम्पल आहे ते आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया. फर्स्ट, आता इथे काही क्वेश्चन्स आपल्याला दिलेले आहेत बघा, जे आपण इंटरव्ह्यूमध्ये विचारतो. फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ आर यू फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड. तर आपण त्या विद्यार्थ्याचा इंटरव्ह्यू घेत आहोत. सो आपण त्याला पहिला प्रश्न विचारला, हाऊ आर यू फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड, हा अवॉर्ड जिंकल्यावर तुला कसं वाटत आहे. हु इज युअर इन्स्पिरेशन, तुझे इन्स्पिरेशन कोण आहे. हु हेल्प्ड यू टू अचीव दिस अवॉर्ड, कोणी हा अवॉर्ड जिंकण्यामध्ये तुझी मदत केली किंवा मिळवण्यामध्ये तुझी मदत केली. व्हॉट चॅलेंजेस डीड यू फेस टू प्रिपेअर युअर सेल्फ. तू जेव्हा स्वतःला प्रिपेअर करत होता तेव्हा तू कुठले चॅलेंजेस, कुठले आव्हानं फेस केले. व्हॉट क्वालिटीज दॅट अन अवॉर्ड विनिंग स्टुडंट शूड हॅव. एखाद्या अवॉर्ड विनिंग स्टुडंटमध्ये कुठल्या क्वालिटीज असल्या पाहिजे. व्हॉट शूड स्टुडंट हॅव टू डू टू अचीव दिस अवॉर्ड. जर कोणाला, अजून कोणाला जर हा अवॉर्ड जिंकायचा असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे. कॅन यू शेअर सम अचीवमेंट्स. मग तू काही तुझ्या अचीवमेंट शेअर करू शकतो का, जे इतरही काही अचीवमेंट्स असतील तर. व्हॉट इज युअर ॲडवाईस टू न्यू स्टुडंट. नवीन विद्यार्थ्यांसाठी तू काय ॲडवाईस देशील, काय सल्ला देशील. व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स, आणि तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत, म्हणजे भविष्यात तुला काय करायचं आहे. नाव एलिसाइट द प्रोसेस प्रॉपर रिस्पॉन्सेस फ्रॉम युअर पेयर्स. आता इथे या क्वेश्चनचे जे प्रॉपर रिस्पॉन्सेस आहेत ते तुम्ही तुमच्या मित्राला विचारू शकता. समजा आपल्याला पेयर्समध्ये ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, सो एक जण क्वेश्चन विचारेल आणि जो दुसरा असेल तो त्यावर प्रॉपर रिस्पॉन्स म्हणजे आन्सर दे. नाव नेक्स्ट, सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो. हाऊ आर यू फिलिंग आफ्टर विनिंग दिस अवॉर्ड, हा अवॉर्ड जिंकल्यावर तुम्हाला कसं वाटत आहे. सो बी म्हणेल, फिलिंग ग्रेट अँड सॅटिस्फॅक्टरी. मला ग्रेट वाटत आहे, खूप छान वाटत आहे, सॅटिस्फॅक्टरी वाटत आहे, समाधानकारक वाटत आहे. देन ए, हु इज युअर इन्स्पिरेशन, तुमचे इन्स्पिरेशन कोण आहे. लास्ट इयर्स बेस्ट स्टुडंट इन्स्पायर मी अलॉट. तर तो विद्यार्थी म्हणेल की मागच्या वर्षीचा जो बेस्ट स्टुडंट होता त्यांनी मला खूप इन्स्पायर केलं. हु हेल्प यू टू अचीव दिस अवॉर्ड,
मग हा अवॉर्ड अचीव करण्यामध्ये तुमची मदत कोणी केली? माय पॅरेंट्स अँड टीचर्स हेल्प मी अलॉट. माझ्या पॅरेंट्सनी माझ्या टीचर्सनी माझी खूप मदत केली. नाव इन दिस वे लर्नर्स विल डेव्हलप अ कन्व्हर्सेशन विथ प्रॉपर वोकॅबलरी अँड प्रॉपर क्वेश्चन्स विथ पेयर्स. तर अशा प्रकारे लर्नर्स जे आहेत ते विल डेव्हलप अ कन्व्हर्सेशन, एक कन्व्हर्सेशन डेव्हलप करू शकतात विथ प्रॉपर वोकॅबलरी अँड प्रॉपर क्वेश्चन्स. त्यामध्ये आपण योग्य शब्दार्थ आणि योग्य प्रश्न जे आहेत ते वापरू शकतो. नाव प्रॅक्टिस दिलेली आपल्याला, राईट 10 क्वेश्चन्स टू इंटरव्ह्यू द टी व्ही ऍक्टर ऑर ॲक्ट्रेस यू लाईक. तर तुमच्या आवडीचा जे टी व्ही ॲक्टर आहे किंवा ॲक्ट्रेस आहे त्यांना विचारायचे काही 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपल्याला इथे तयार करायचे आहेत. मी ऑलरेडी तुमच्यासाठी सॉल्व तयार करून दिलेले आहेत, ते आपण बघूया. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट मेड यू डिसाइड टू गो इन टू द ॲक्टिंग प्रोफेशन. तुम्हाला कुठल्या घटनेमुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे तुम्ही ॲक्टिंग प्रोफेशनमध्ये म्हणजे ॲक्टिंगच्या व्यवसायामध्ये जायचं ठरवलं. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट आर युअर शॉर्ट टर्म गोल्स फॉर युअर ॲक्टिंग करिअर. तुमच्या ॲक्टिंग करिअरसाठी तुमचे शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे छोटे गोल्स काय आहेत, काय मिळवायचं आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू होप टू अचीव इन द लॉंग टर्म ॲज अन ॲक्टर. एका लॉंग टर्ममध्ये म्हणजे बऱ्याच काळानंतर तुम्हाला काय अचीव करायचं आहे, काय मिळवायचं आहे जीवनात ॲज अन ॲक्टर, म्हणजे ॲक्टर म्हणून तुम्हाला काय मिळवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट डू यू लाईक द मोस्ट अबाउट बीइंग अन ॲक्टर. ॲक्टर बनण्याची म्हणजे ॲक्टर बनणं ही जी गोष्ट आहे यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त काय आवडते. नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू प्रिफर टू ॲक्ट इन लाईव्ह थिएटर ऑर फिल्म्स अँड टेलिव्हिजन शोज. तर तुम्हाला कुठं ॲक्टिंग करायला आवडेल, जास्त ॲक्टिंग करायला आवडते, थिएटरमध्ये की फिल्म्स आणि टेलिव्हिजन शोजमध्ये. नेक्स्ट व्हॉट इज युअर ग्रेटेस्ट स्ट्रेंथ ॲज अन ॲक्टर. ॲज अन ॲक्टर तुमची सर्वात मोठी स्ट्रेंथ म्हणजे ताकद काय आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज युअर बिगेस्ट वीकनेस ॲज अन ॲक्टर अँड व्हॉट हॅव यू डन टू ओव्हरकम इट. तुमची सगळ्यात मोठी विकनेस काय आहे ॲज अन ॲक्टर, ॲक्टर म्हणून, आणि ती ओव्हरकम करायसाठी, त्या विकनेसमधून बाहेर पडायसाठी तुम्ही काय केलेलं आहे, काय प्रयत्न केले. नेक्स्ट विच फिल्म ऑर थिएटर प्रोडक्शन इन्स्पायर्स यू द मोस्ट. कुठली फिल्म किंवा थिएटर प्रोडक्शन तुम्हाला सर्वात जास्त इन्स्पायर करते. अँड नेक्स्ट क्वेश्चन हु इज युअर फेवरेट ॲक्टर. तुमचा स्वतःचा फेवरेट ॲक्टर कोण आहे. अँड नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन हाऊ डू यू स्टे मेंटली अँड फिजिकली हेल्दी ॲज अन ॲक्टर. तर ॲज अन ॲक्टर तुम्ही मेंटली आणि फिजिकली हेल्दी कशा प्रकारे स्वतःला ठेवता. सो अशा प्रकारे हे होते काही क्वेश्चन्स जे आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आपण एखाद्या ॲक्टरला किंवा ॲक्ट्रेसला विचारू शकतो. नाव एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. इंटरव्ह्यू द बेस्ट टीचर हू हॅज गॉट अन आयडियल टीचर अवॉर्ड रिसेंटली. जर तुमच्या कुठल्या टीचरला अवॉर्ड भेटला असेल आयडियल टीचर अवॉर्ड, तर त्यांना इंटरव्ह्यू करा तुम्ही, त्यांचा इंटरव्ह्यू घ्या आणि त्यासाठी जे क्वेश्चन्स आहेत ते रेडी करून आपण स्कूलमध्ये सुद्धा जर अवॉर्ड भेटला नसेल तरी आपले जे फेवरेट टीचर आहेत त्यांचा आपण इंटरव्ह्यू घेऊ शकतो. अशा प्रकारे 10 क्वेश्चन्स रेडी करून तुम्ही ते करू शकता. ऑर इंटरव्ह्यू युअर फेवरेट टीचर. मग जे मी ते सांगितलं होते की तुमच्या आवडत्या टीचरचे इंटरव्ह्यू तुम्ही ते घेऊ शकता. सो अशा प्रकारे ही होती ॲक्टिव्हिटी नंबर 7 फॉर डे 13 अँड डे 14. आय होप सर्वांना चांगल्या प्रकारे समजली असेल व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.